अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास मिळालेल्या खबरेवरून पाथुर नंदापूर निगुर्डा नदीपात्रात अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर मोहादारू भट्टी लावून गावरान दारू गाळली जात आहे। या खबरेवरून छापा मारला असता चार आरोपी जवळून चार वेगवेगळ्या ठिकाणी गावरान दारू गाळण्याच्या भट्ट्या लावून मोहादारू 200 लिटर, मोहासलवा 500 लिटर, साहित्य 60,000 रुपयांचे तसेच 200 नग देशी दारू तसेच 70 डबे मोहा दारूचे प्रत्येकी 20 लिटरनी भरलेले असा 2 लाख रुपयांचा मोहा दारूचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला। आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन पिंजर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पिंजर पोलीस पुढील तपास करीत आहेत। सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने पाथुर नंदापूर येथे केली। MCN न्यूज करिता काजी मेहंदी हसन हातरून बाळापूर।